आम्ही तुमच्याबरोबर असतो. आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला वाईट वाटलं की या ठिकाणी देशामध्ये सर्व पवित्र मंदिर म्हणजे ती संसद आहे. देशामध्ये सर्वात मोठं पवित्र मंदिर जे संसद आहे की ज्यामध्ये तुमचे आमचे प्रश्न सोडवले जातात. विधान भवन आहे, त्या विधान भवनामध्ये तुमच्या भावना त्या सभागृहामध्ये सोडवल्या जातात. परंतु त्या पवित्र संसदेचा अवमान इथल्या खासदारांनी केला. मोर्चामध्ये खासदार खाली बसलेले सुजय विखे साहेब, तुम्हाला आम्ही जनतेच्या खाली बसण्याकरता त्या संसदेत पाठवलं नव्हतं. तुम्हाला खाली बसण्याकरता पाठवलं नव्हतं, तर आमच्या व्यथा मांडण्याकरता त्या सभागृहामध्ये पाठवलं होत. तुम्ही या ठिकाणी खाली बसलात, दिखाव माल फसाव धंदा. आता नाही चालणार गड्या हो अभिमय. आता तुम्हाला सांगतो, हम तो डूबेंगे सनम लेकिन तुम्हें भी ले डूबेंगे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुम्हें भी ले डूबेंगे. जय खासदार मी म्हणतो की तो राणे विधानसभेचा आमदार असताना तुम्ही खासदार आहे, तुम्हाला खाली बसले जात आहे. तुम्हाला केवळ हिंदूचं मतदान नव्हतं, प्राजक्ताचा तणपुरे तुम्हाला फक्त हिंदूंचं मतदान नव्हतं, तुम्हाला मुस्लिमांचं मतदान होत, तुम्हाला आदिवासींचं मतदान होत, तुम्हाला अल्पसंख्याक बहुजन आदिवासींचं मतदान होत. आमच्या सुद्धा व्यथा त्या सभागृहामध्ये मांडायच्या होत्या. परंतु अतिशय लाज वाटली, अवमान त्या मतदारांचा अवमान केला साहेब तुम्ही, आमचा अवमान केला. आम्ही मतदान दिलं, आमच्या भावना ह्या होत्या की आमची बाजू आमचे प्रश्न. ह्या सप्लाय उतरलेली इथे खांबापासून लांब थांबा, या ठिकाणी सप्लाय उतरलेली आहे लांब थांबा. सगळे समोर या नाही तर बसून घ्या मित्रांनो, आयुष्य भरवून आज घेणार आहे आपलं. सर्वांना विनंती आहे की त्यांना माझ्या भावांना अरे खाली बसायला गडे हो. आयुष्यभर अरे रस्त्यावर फुटपाथवर फळ विकत बसत उन्हाताना, ही तुमच्या आमच्या हक्कासाठी सभा आहे गडे हो. आणि तुम्ही उभे राहिलं, अरे दिवसभर बसतोय ना फळ या रस्त्यावर आम्ही धंदे करीत बसणार, ही तुमच्या आमच्या हक्कासाठी आहे. ओ मेरे भाईओ बहिणो, अरे बैठो ना उधर बैठो, उधर घ्या बसून.